अधिवेशनात त्या वगैरे नंतर घ्या त्या शेवटी. नागपूर जिल्ह्याच्या आपल्या पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष माननीय सुधाकर कोहळेजी, आपल्या पक्षाचे नेते माननीय डॉक्टर राजीव पोद्दारजी, माननीय अशोकराव मानकरजी, अरविंद गजिबियेजी, आपले आमदार टेकचंद सावरकरजी, आपल्या पक्षाचे नेते आशिष देशमुखजी, मनोहर कुंभारेजी, सुधीर पारवेजी, मल्लिकार्जुन रेड्डीजी, चरण ठाकूरजी, अनिलजी निदान, आदर्शजी पटले, दिनेशजी ठाकरे, संध्याताई गोतमारे, दादारावजी मंगळे, रिंकेश चौरे, गज्जू यादव, किशोरजी रेवतकर, आनंदरावजी राऊत, संजयजी टेकाळे, अविनाशजी खडतकर, शिरीषजी मेश्राम, मंदारजी मंगळे, अजयजी बोडारे, सुधाकरराव मेंगर, नरेशजी चरडे, उकेशजी चव्हाण, प्रकाशजी टेकाळे, अनुराधाताई अमीन, आशिषजी फुटाणे, नरेश मोटगरे, संदीप उपाध्याय, राजू गुगल, दिलीपजी धोटे, डॉक्टर प्रीतीताई मानमोडे, जयश्रीताई राठोड, धनराजजी देवके, मनोजजी कोरडे, रोहितजी मुसळे, पियुषजी बुरडे, रोहितजी पारवे, श्री कापसेजी, अशोकराव तांदुळकर, श्री कंगाले आणि उपस्थित व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी. या ठिकाणी हिंगोलीवरनं संभाजी पाटील आले आहेत. उपस्थित बंधू आणि भगिनी, जरा इकडला या कॉर्नरला कसा आवाज चालू आहे, हे कॉर्नरवाले बसून जा. हे कॉर्नरवाले पदाधिकारी, जरा आपण अधिवेशन चालू आहे, जरा अधिवेशन बसा. या अधिवेशनातनं खूप घेऊन जायचं आहे घरी आपल्याला. नाही, बसून जा. व्यवस्थेतले कार्यकर्ते बसून जा तुम्ही, प्रफुल्ल मोठे, चला व्यवस्थेतले कार्यकर्ते बसून जा, वेळ आहे. सर्व कॉर्नरचे बसून जा. अरे ते उभे असलेले कॉर्नर बसून जा सर्व. या अधिवेशनातनं खूप काही घेऊन जातं आपल्याला. व्यवस्थेमध्ये गरज नाही, चहा वगैरे थांबून दे बेटा. ओ बेटा, चहावाला थांबून दे. ते कॉर्नरला जास्त गडबड करताय. बंधू भगिनींनो, या अधिवेशनामध्ये महाविजयाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. 21 तारखेला पुण्याला अधिवेशन झालं. आपण आपल्यापैकी अनेक पदाधिकारी पुण्याच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये आपण सर्वांची हजेरी लागली. माननीय अमितभाई शाह यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा महायुतीचा महाविजय हा करण्याचा संकल्प केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या 69 जिल्ह्यांमध्ये पक्षाचे अधिवेशन आपण घेण्याचं ठरवलं. 9-10-11 तारखेला आपल्या मंडळाचे 750 अधिवेशन होणार आहे आणि मग आपल्या पक्षाचे बूथस्तरीय कार्ययोजना तयार होणार आहे. खरं तर आपल्याला सर्वांना एका भूमिकेतनं इथं जावं लागणार आहे. आपण या भूमिकेतनं काम चालू केलं आहे. वरच्या अनेक नेतृत्वांनी, खाली बसलेले आनंदराव ठवरेजी सर्वांनी, की आपला पक्ष आपल्या आईसारखा आहे. आणि मग आईसारखा जर आपला पक्ष समजतो तेव्हा आपण आपल्या सर्व भूमिकांना बाजूला सारून या भारत मातेकरता, आपल्या महाराष्ट्राकरता, आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं सरकार आलं पाहिजे. सरकार ही गरीब माणसाच्या, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे, ते साध्य नाही आहे. आमदार खासदार होणं हे आपलं साध्य नाही आहे. आपलं सरकार आणणं हे साध्य नाही आहे. तर आपल्या सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करणे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन मोदीजींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली आणि माननीय मोदीजींनी पुन्हा एकदा विकसित भारताचा संकल्प मांडला. विकसित भारताचा संकल्प मांडत असताना मोदीजी असे म्हणतात की 2047 पर्यंत भारत देशातला जगातला सर्वात शक्तिशाली भारत हा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना निर्माण करायचा आहे आणि असा भारत निर्माण करायचा असेल तर आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये संघटनेच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून गरीब माणसाची सेवा करण्याचं काम करावं लागणार आहे. आणि आपला ध्वज भगवा ध्वज आहे. आपला ध्वज हा भगवा ध्वज गुरु आहे. आपल्या गुरुस्थानी भगवा ध्वज आहे आणि मग गुरुस्थानी भगवा ध्वज असेल तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासाकरता महाराष्ट्राच्या विधानमंडळावर नागपूर जिल्ह्याचे साई आमदार घेऊन महाराष्ट्राचा भगवा ध्वज विधानमंडळावर फडकवण्याकरता विधानमंडळावर भगवा ध्वज फडकवण्याकरता हे अधिवेशन आहे. या अधिवेशनात साई विधानसभा जिंकण्याचा संकल्प आपण करतोय पण हा संकल्प करताना थोडी मायूसी आहे, थोडी मनावर दडपण आहे, थोडी हरल्याची निराशा आहे. आपला खासदार निवडून आला नाही. आपण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करताना आपला खासदार हात वर करून उभा नाही. आपला रामटेकचा खासदार जर मोदीजीच्या शपथविधीला हात वर करून उभा असता तर आपल्याला खऱ्या अर्थाने पुन्हा मजबूती मिळाली असती. पण बंधून आपल्या मनात शल्य आहे. पण अटलजींनी म्हटलं होतं कुठली निवडणूक आपण जिंकतोय, कुठली निवडणूक आपण जिंकतो आणि जर हरलो तर आपण हरत नाही, त्यातून शिकतोय. प्रत्येक निवडणुकीतनं आपण शिकलोय. थोडासा पराभव झालाय, हा पराभव काही अंतिम नाही आहे. आणि म्हणून बंधूंनो या तपश्चर्याच्या काळामध्ये 3 महिने तुमच्या जीवनातले अत्यंत महत्वाचे आहे. वरचे आणि या खालच्या व्यासपीठावरच्या नेतृत्वाला मी विनंती करणार आहे. सर्व नेते बसले वर आणि खाली, त्या त्या भागातलं काम करणारे नेतृत्व या ठिकाणी आहे. आणि मग हा तपश्चर्याचा काळ कसा काढायचा तर माझी विनंती देवेंद्रजी या ठिकाणी येणार आहे. मी आलो आहे, मला तसं आता गोंदियाच्या सळक अर्जुनीच्या अधिवेशनाला जायचं होतं पण या ठिकाणी मी नागपूर जिल्ह्याचं अधिवेशन असल्यामुळं आपल्या या ठिकाणी कशा करता आलो तर या तपश्चर्याच्या काळामध्ये मला तुम्हाला सर्वांना पुढचे 3 महिने 14 कोटी जनतेच्या भल्याकरता 14 कोटी जनतेच्या भल्याकरता आपल्या जीवनामध्ये काही समर्पण द्यायचं आहे. आपल्या जीवनामध्ये काही काळ संपर्काकरता काढायचा आहे, काही काळ संवादाकरता काढायचा आहे, काही काळ परिश्रमाकरता काढायचा आहे. तुम्ही जर ठरवलं वरच्या आणि खालच्या नेतृत्वाने सुधाकर कोळेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्याचे 2 तास जरी आजपासून दिले या अधिवेशनातनं, या अधिवेशनातनं खुणगाठ बांधली की मी 2 तास देईल, मी परिश्रम करेल, मी संवाद करेल, मी संपर्क करेल. आणि बंधूंनो जेवढ्या मतांनी हारलो तेवढे मतं मी कमवल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प या अधिवेशनातनं आपल्याला करायचा आहे. बंधूंनो काँग्रेसवाले महाविकास आघाडीवाले आपल्या पक्षावर टीका करतात आहे, आपला पक्ष हरला. बंधू भगिनींनो आपला पक्ष हरला नाही आहे. मी तुम्हाला आठवणीने सांगतो 2014 असो 2019 असो मी आकडेवारी मांडणार नाही पण 2014 पेक्षा 2019 जास्त मतं मिळाले, 2019 पेक्षा 2024 जास्त मतं मिळाले, मागच्या निवडणुकीपेक्षा 2 लाख मतं वाढले आहेत पण 23 वर्ण 9 सीट आल्या. 23 खासदार भाजपचे होते, 9 आले. 2 लाख मतं वाढले तरी आले पण महाविकास आघाडीचे तीनही पक्ष, महाविकास आघाडीचे तीनही मायावी पक्ष आणि एक चौथा पार्टी त्याच्यामध्ये ऍड झाली
चौथी पार्टी ऍड झाली ती पार्टी नेस्तनाभूत आपल्याला करायची आहे। चौथी पार्टी म्हणजे खोटारडेपणा नालायकपणा खोटं बोलून मतं घेणं नरेटिव्ह सेट करणं विरोधात मतदान करणं विरोधात त्या ठिकाणी वातावरण तयार करणं आपल्याला कळलंच नाही। मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला मोदीजींनी 10 वर्ष विकसित भारताकरता काय काय केलं हे आपण मांडलं विकसित भारत कसा असणार मांडला पण या नालायकांनी चौथा पक्ष उभा केला सोशल मीडियाचा ज्या चौथा पक्षाने आपल्या सर्वांना विकसित भारताच्या संकल्पाला नरेटिव्हच्या माध्यमातून खोडून टाकलं आणि म्हणून हा चौथा पक्ष आहे याच्यावर आपल्याला काम करायचं आहे। आणि चौथा पक्ष जर या ठिकाणी काम करणार असाल तर पहिले समजून घेतलं पाहिजे आपली निवडणूक आपण का हरलो आणि हारण्याकरता जिंकण्याकरता काय करावं लागेल। बंधू भगिनींनो बघा जरा शांतपणे बघितलं पाहिजे अधिवेशनामध्ये आपण महाविकास आघाडीपेक्षा जास्त मतं घेतले महाविकास आघाडीपेक्षा सीट आपल्या कमी आल्या आपल्या 10 सीट वाढल्या असत्या जर त्याला अर्थ नाहीये पण विश्लेषण नाही केलं तर जिंकणार कसे। आज बघा धुळे लोकसभामध्ये आपले सुभाष भामरे 5147 मतांनी हारले प्रत्येक बूथवर एक मत पाहिजे होतं प्रत्येक बूथवर एक मत पाहिजे होतं 2300 बूथवर एक मत मिळालं असतं 2300 मतं मिळाले असते तर आपण जिंकलो असतो। आपले खासदार भामरे 5147 मतांनी गेले समोर पंकजाताईची निवडणूक आली पंकजाताई 6585 मतांनी हारल्या 2 मतं एका बूथवर पाहिजे होते आपले कार्यकर्ते 2 मतं घेऊ शकले असते आपली बीड गेली नसती। पुढे गेलो मुंबई उत्तर दक्षिण मध्ये आपले ऍडव्होकेट उज्ज्वल निकम जे सुप्रीम कोर्टामध्ये कितीतरी कसाब सारख्या आतंकवाद्याला फाशीपर्यंत नेण्याचं काम उज्ज्वल निकमांनी केलं उज्ज्वल निकमची निवडणूक 16000 मतांनी हारली 3 मतं एका बूथवर पाहिजे होती 3 मताचा पराभव झाला। समोर गेलो अमरावतीमध्ये आलो नवनीत राणा या 19000 मतांनी हारल्या 4 मताची गरज होती प्रत्येक बूथवर 4 मताची गरज होती। पुढे गेलो अहमदनगरमध्ये नगरमध्ये आपले विखे पाटील सुजय विखे पाटील यांचा पराभव 28000 मतांनी झाला 5 मतं पाहिजे होते प्रत्येक बूथवर 5 मतं भेटली असते तर अहमदनगर आपण जिंकली असती। पुढे गेलो मुंबई उत्तरमध्ये मिहीर कोटेचा हे 29000 मतांनी हारले 6 मतं एका बूथवर पाहिजे होते 6 मतांनी मिहीर कोटेचा आपण गेले। भंडारा गोंदियामध्ये आलो सुनील मेंढे आपले 34000 मतांनी हारले 7 मतं पाहिजे होते 7 मतं एका बूथवर घेऊ शकलो असतो पण भंडारा गोंदियाचे लोक म्हणतात आमची चूक झाली। पुढे गेलो नांदेडला नांदेडची सीट आपण 47000 मतांनी हारलो। बंधू भगिनींनो 47000 मतं म्हणजे 8 मतं एका बूथवर आपण ती जिंकलो असतो आपले चिखलीकर त्या ठिकाणी हारले। पुढे गेलो लातूरमध्ये मागासवर्गीय समाजाचे बौद्ध समाजाचे सुधाकर शृंगारे यांना आपण उमेदवारी दिली मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी आपले लातूरची सीट 50000 मतांनी म्हणजे एका बूथवर 9 मतांनी हरली। पुढे गेलो भिवंडीमध्ये मंत्री कपिल पाटील आपले गेले त्यातनं निवडणूक ही 60000 आणि 61000 हरली पुन्हा 9 मतं कमी पडले। वर्ध्याला गेलो तर रामदास तळसे 79000 मतं म्हणजे 12 मतं पाहिजे होते आणि आपल्या रामटेकमध्ये आपण आलो 70000 मतं म्हणजे 18 ते 20 मतं एका बूथवर भेटले असते तर रामटेक लोकसभा जिंकली असती 12 सीट आपल्या वाढल्या असत्या आपण 21 वर गेलो असतो 31 वर महाविकास 31 वर महायुती असती आणि महाविकास आघाडी 17 मध्ये गुंडाळल्या गेली असती। मी वारंवार मांडायचो आताही मांडतोय 51% लढाई जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या मतदारसंघामध्ये 51% मतं मिळतील त्या मतदारसंघाला आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि रामटेकची सावनेरची लढाई किती मताची आहे 20 मताची आहे। आता मला या सभागृहात सांगा वर आणि खाली एक तरी कार्यकर्ता आहे का ज्याच्यामध्ये 20 मतं मिळण्याची धमक नाही आहे जरा उभा राहा कोणतरी एक कार्यकर्ता एक पदाधिकारी की माझ्यामध्ये 20 मतं मिळवायची धमक नाही आहे।
अरे भाई सांगा ना, कोणी धमक आहे का नाही विस्मत मिळवाची? हो म्हणाल तर नाही म्हणा। अरे या अधिवेशनात संकल्प करायचा की नाही करायचा? या अधिवेशनात संकल्प घेऊन जा लागणार नाही का? 20 मतं वाढवण्याची धमक या अधिवेशनातल्या नेत्यामध्ये नाही का? भाई जोर से हात उभार करतो, जोराने हात सांगा, हात करून जोराने हात वर करून सांगा मला। 20 मतं पाहिजे या अधिवेशनात। देवेंद्रजी सोलापूरवरनं नागपूरला येत आहे 5 वाजता 20 मतं घेण्याकरता। तुमच्यावर 20 मताची जबाबदारी टाकण्याकरता आम्ही आलोय। तुमच्याकडनं संकल्प पाहिजे 20 मताचा। तुम्ही संकल्प करणार आहे का आज? अरे भाई संकल्प करणार आहे का? अरे भाई संकल्प करणार आहे का? इकडं काय झालं? अरे इकडं काय झालं? सुधाकर कोळेजी, 20 मताचा संकल्पाचा ठराव आजच्या अधिवेशनामध्ये केला पाहिजे, आजच्या अधिवेशनामध्ये केला पाहिजे। बंधूंनो, हे महाविकास आघाडीचं जे विजय आहे ना, हा जो विजय आहे ना रामटेकच्या लोकसभेचा, हा फुग्यासारखा, फक्त फुग्यासारखा। माझ्या या अधिवेशनातल्या एक तरी कार्यकर्त्याने एक टाचणी टोचली ना, हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही, हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही। इतका कमजोर विजय आहे, इतका कमजोर विजय आहे, फक्त 20 मताचा विजय। आज जर तुम्ही गाफील गेले तर 6 विधानसभेमध्ये उद्या, आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचं सरकार येणार आहे का? येणार आहे। काळ्या दगडावरची रेघ आहे। भाजपचे या परिस्थितीमध्ये जे वाईट झालं त्या परिस्थितीमध्ये 85 जागा आपण समोर आहे, 85 ठिकाणी आपले आमदार समोर आहे। एकनाथ शिंदे अजित पवारचे पकडले ते 150 वर आमदार पुढे आहे। सरकारची चिंता नाही आहे, आपलं सरकार पुन्हा येणार आहे। कुठल्याही वाईट मनाने कुठल्याही जर एखाद्या विश्लेषकाने आणलं तर आम्ही बूथवाईज विश्लेषण करू। सरकार येणार आहे, पण आपल्याला सरकार पाहिजे आहे असं सरकार पाहिजे आहे की सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद पडला पाहिजे, सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद पडला पाहिजे असं सरकार आपल्याला पाहिजे आहे। काल उद्धव ठाकरेंनी अमित भाई बद्दल टीका केली। मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो तो वरच्या आणि खालच्या व्यासपीठाकडनं, अरे कुणीतरी सोशल मीडियावर कुणीतरी बोलाल। उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं देवेंद्रजी बद्दल, आपल्या मोदीजी बद्दल, अमित भाई बद्दल बोलता, अरे तुम्हाला छोटं कार्टून तयार करता आलं असतं, तुम्हाला एक छोटंसं सोशल मीडिया 15 मिनिट चहा पिता पिता तुमचा मोबाईल हातात घेता आला असता, आणि उद्धव ठाकरेंच्या कालच्या बोलण्यावर, अनिल देशमुखांच्या बोलण्यावर झोडून काढता आलं असतं। उद्धव ठाकरेंनी टीका केली अमित भाईवर। अरे असे अमित भाई, ज्या अमित भाईनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं, 370 कलम हटवून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा भारत एक केला, त्या अमित भाईवर टीका झाली, आणि तुम्ही आपल्या घरी स्वस्त बसले होते। तुम्हाला का नाही वाटलं? आपला मोबाईल काढला पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे। मी 90% सोशल मीडियाचा अभ्यास करून आलो आहे नागपूर जिल्ह्याचा। 2 तास मी सकाळी, काल सकाळी 8 ते 10 डॉक्टर साहेब, मी 2 तास आपला सोशल मीडियाचा अभ्यास केला। नागपूर जिल्ह्याचा सोशल मीडिया हा फक्त वाढदिवस, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून झालाय। टीका मिळून लढाई लढताय, देवेंद्रजीवर टीका करतायत, देवेंद्रजीला पाहून घ्यायची धमकी देत आहे, आणि आपण गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करतोय। 14 कोटीचा महाराष्ट्र समाजाच्या शेवटच्या कल्याणाकरता सरकार आणत आहे, तुमच्या माझ्या कल्याणाकरता नाही, त्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता, आणि तुम्ही गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून करताय। बंधूंनो, काल अनिल देशमुखांना बघा तुम्ही काटोलणार खेळ, अनिल देशमुखावर सचिन वाजे असं म्हणाला, मी माझी नार्को टेस्ट करायला तयार आहे, सीबीआय मध्ये
पुरावे अनिल देशमुख बद्दल आहे की अनिल देशमुखांनी पैसे जमा केले, अनिल देशमुखांनी पैसे जमा केले। पण कालचा सोशल मीडिया जेव्हा सचिन वाजेचं म्हणणं आलं तेव्हा काटोल नरकेट झोपलं होतं। फक्त आशिष देशमुख दोन चार लोक बोलले, 500 लोकांची टीम तुटून पडली असती काल अनिल देशमुखावर। अनिल बाबू, सचिन वाजेनी नार्को टेस्टचा निर्णय केलाय, तुम्ही नार्को टेस्टचा निर्णय करा, तरच समाजाला कळेल तुम्ही खोटं बोलताय की खरं बोलताय। काय चाललंय, कुठं चाललीय भारतीय जनता पक्ष नागपूरचा? महाविद्याचा संकल्प करतोय, जिल्हा परिषदेचा संकल्प करतोय, नगरपालिकेचा संकल्प करतोय, आणि तुमच्या हातातला मोबाईल वॉर तुम्ही चालू करत नाहीये। इतनं निर्णय करायचा आहे, मी उद्यापासून नागपूर जिल्ह्याचा सोशल मीडिया करता वेगळी वॉर रूम तयार केली आहे। मी बघणार आहे या अधिवेशनातला कोणता लढवय्या कार्यकर्ता हा वॉर घेऊन हातात निघतो आणि या महाविकास आघाडीच्या करंट्या लोकांना नेस्तनाभूत करतो, हे मी उद्यापासून तुमचं बघणार आहे। या अधिवेशनामध्ये आम्ही याच्याकरता आलो आहे, एक सोशल मीडिया, एक तुमचा मोबाईलचे 15 मिनिट, महाविकास आघाडीचं मायावी शक्ती संपवू शकतं। आपल्या देवेंद्रजी, नितीनजी आणि सरकारच्या मागे उभं राहण्याकरता तुमच्या सारखे लढवय्ये नेते जर हा निर्णय करणार ना अधिवेशनामध्ये, तर केव्हा निर्णय होईल? जीवन मरणाची लढाई आहे, गरीब माणसाला न्याय द्यायची लढाई आहे। सावनेरमध्ये आज आशिष देशमुखजी, डॉक्टर पोद्दार, मनोहर कुंभारे या सावनेरच्या टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी लढाई हातात घेतली, नागपूर जिल्ह्यामध्ये वसुली यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला। आता निर्णय होणार आहे की नाही, पंचायत समितीच्या लेवलला, पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या गावामध्ये 5-5 हजार, 2-2 हजार कष्टकाराचा मोठ्या सभा झाल्या पाहिजे, ज्या ठिकाणी वसुली यात्रेच्या माध्यमातून भ्रष्टाचारी, अनाचारी, दुराचारी सुनील केदार यांचे 1444 कोटी रुपये वसूल केले पाहिजे, वसूल केले पाहिजे। पण मला तुमच्या वागण्यावरनं वाटत नाही तुम्ही हे कराल। आपले लोक लवकरच पंचर होऊन जाते, नेतेही पंचर होते ना, आपणही पंचर होता। सुधाकरराव, व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना सांगा, त्यांचे सोशल मीडिया बघा, पूर्ण पंचर टीम आहे। इतका मोठा व्यासपीठ, अष्टपैलू कर्तृत्वाचे नेते, तुमच्यासारखं नेतृत्व आणि 80 हजारांनी हारतो आपण, 80 हजारांनी हारतो आपण। काय दाखवायचं तोंड मोदीजींना, काय देवेंद्रजी म्हणतील, काय विचार केला आपण? 20 मतं कमी गेले। बंधूंनो, आजही संधी आहे, पुन्हा विजयाचा संकल्प या अधिवेशनामध्ये झाला पाहिजे। मला हे सांगा, आता सुधाकर कोळेने उल्लेख केला, देवेंद्रजी बोलणार आहे, मी त्यांचे मुद्दे नाही घेणार। आता सुधाकर कोळेने सांगितलं 85 हजार शेतकऱ्यांना वीज माफी, पुढचे अनेक वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही, शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय घेतला की नाही? अरे घेतला की नाही घेतला? मग तुम्ही काय केलं? याला तिकीट द्या, याचे निवेदन आले माझ्याकडे, याला तिकीट द्यायचे निवेदन आले नागपूर जिल्ह्यामध्ये। पण तुम्ही निर्णय घेतला की माझ्या विधानसभेमध्ये असे 12 हजार शेतकरी आहे ज्यांच्या शेतीचं वीज बिल माफ झालं आहे, त्या 12 हजार शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांचं एक पत्र देवेंद्रजीच्या नावानं की देवेंद्रजी तुम्ही आमचं बिल माफ केलं, आम्हाला पुढचे काळात बिल येणार नाही, तुमचे धन्यवाद व्यक्त करतो। अरे नाही धन्यवादाचं पत्र त्या 12 हजार शेतकऱ्याच्या घरी, प्रत्येक विधानसभेत जरी तुम्ही गेले तर तो शेतकऱ्याकडे 3 मत आहेत। 12 हजार गुणला 3 मतं जर विचार केला
एका विजेच्या योजनेमध्ये आपली एक विधानसभा निवडून येते इतकी ताकद आपल्याला वीज बिल माफीमध्ये आहे. ही वीज बिल माफीमध्ये आहे. पण गेला का कोणी? हा विचार केला का? माझी विनंती सुधाकरराव या अधिवेशनामध्ये आहे. या अधिवेशनामध्ये विनंती आहे सुधाकरराव, 85,000 शेतकऱ्याची यादी काढा. पंचायत समिती जिल्हा परिषद वाईज यात 500,000 नेत्यांना द्या आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये एकही शेतकरी सोडू नका ज्याच्या घरी तुम्ही नमस्कार करून आले नाही. माझा दावा आहे 85,000 शेतकऱ्याच्या घरी ज्या दिवशी सांगाल तुमची वीज बिल माफ झाला आहे, मी सांगतो सुनील केदारले अनिल देशमुखांना सर्वांना पराजित करण्याची ताकद एकट्या 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 वीज बिल माफीमध्ये आहे. फक्त टाळ्या वाजवा, घरी जा, संध्याकाळी विसरून जा, योजना तयार करा. 85,000 शेतकऱ्याच्या घरी आम्ही जाऊ. मी आधीच सांगितलं या अधिवेशनामध्ये एक संकल्प घेऊन जायचा आहे. मी तुम्हाला 3 महिने मागायला आलो आहे, देवेंद्रजी मागतील. अहो 85,000 शेतकऱ्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला धन्यवाद देईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बंधू भगिनींनो, निवडा राखीचा दिवस. भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसांना विनंती केली आहे. विनंती केली आहे येणाऱ्या राखीच्या दिवशीच्या पहिल्या दिवशी या महाराष्ट्राच्या सर्व बहिणीच्या अकाउंटमध्ये 2 महिन्याचे 3,000 जमा करा, 3,000 जमा करा. आता या व्यासपीठावरची या कार्यकर्त्याची आपली जबाबदारी काय, माझी जबाबदारी काय आहे की नागपूर जिल्ह्यातल्या जेवढ्या बहिणींना रक्षाबंधनाचे पहिले 2 हप्ते 3,000 मिळणार आहे, भाऊबीजचे 3,000 मिळणार आहेत, त्या आमच्या बहिणीच्या घरी जाऊन एक छोटीशी तिच्या हातात राखी देऊन तिच्याकडनं राखी बांधून देण्याची योजना या अधिवेशनामध्ये होणार आहे की नाही होणार आहे या अधिवेशनाच्या याकरता बोलवलंय. सुधाकरराव, जेवढे पैसे जेवढ्या महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होतील संध्याकाळीपर्यंत योजना झाली पाहिजे. मी देवलापार मंडळाचा त्या दिवशी गज्जू यादवनी मला दाखवलं. देवलापार मंडळाने त्या ठिकाणी जिल्हा परिषद नंबर डोंगरेनी तयार केली. कैलास बरबटेने दाखवलं की त्यांनी आतापासून प्रमाणपत्र तयार करून ठेवले. जसं 3-30 रक्षाबंधनाला 3,000 रुपये जातील त्याच दिवशी त्यांच्या घरी प्रमाणपत्र जाईल. भारतीय जनता पार्टी आपलं अभिनंदन करते आहे. आमची लाडकी बहीण तुम्हाला 3,000 रुपये. आणि मी सांगितलं संजय राऊतला, महाविकास आघाडीच्या लोकांनी म्हटलं कशाला पैसे देता, तुमच्या बापाचे पैसे आहे, 45,000 कोटी रुपये. 1 रुपये 2 रुपये नाही, 45,000 कोटी रुपये माझ्या बहिणीकरता सरकारने सोडून दिले. 8,000 कोटी विजेकरता सोडून दिले, कारण आमच्या बहिणीचं भलं झालं पाहिजे, त्याच्या कुटुंबामध्ये शिक्षण झालं पाहिजे. अनेक योजना सांगता येईल, पण तुम्हाला माझी विनंती आहे एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही तिच्या बहिणीच्या घरी जाऊन आले तर काँग्रेस पार्टीची जमानत नागपूर जिल्ह्यामध्ये जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आहे. बंधूंनो, देवेंद्रजी बद्दल सारे लोक तुटून पडताय. मला तुम्ही सांगा, जेव्हा ओबीसीचं आरक्षण गेलं, तुम्ही आम्ही सर्व लोक ओबीसी आरक्षणातनं गेलो, तेव्हा महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण परत आणण्याचं काम कुणी केलं? अरे कुणी केलं परत आणण्याचं काम? अरे सांगा कुणी केलं परत? अरे जोरात सांगा कुणी केलं परत? आणि घालवलं कोण? घालवलं कोणी होतं? अरे जोरात सांगा कुणी घालवलं? करंट्या उद्धव ठाकरेंनी ओबीसी समाजाचं आरक्षण हे घालवलं होतं. पहिल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने पहिला ठराव ओबीसी आरक्षणाचा घेतला आणि सुप्रीम कोर्टातनं ओबीसी आरक्षण वाचवण्याचं काम तुमच्या माझ्या भल्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि देवेंद्र फडणवीसांना शिवाय येताना आपण चुपचाप राहतो, काही करत नाही. ओबीसीच्या आरक्षणाचा लढा देवेंद्रजींनी लढला,
आपल्या सर्वांना रिझर्वेशन जे गेलं ते परत आणलं. आणि म्हणून माझी विनंती या अधिवेशनात आहे, इथनं जाताना माझी सर्व नेत्यांना विनंती आहे, वरच्या खालच्यांना, सीट कोणाला मिळेल, कोण उमेदवार होईल हे तुम्ही काही ठरवू नका. तुमचे मत पक्के घेऊ, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. वरच्या खालच्या नेतृत्वाने तुमचं तुमचं मत मांडलं पाहिजे. तुमचं तुमचं मत विचारात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढल्याशिवाय राहणार नाही, निवडणूक लढल्याशिवाय राहणार नाही. आपण चिंता करू नका, कोणी बाहेरचा येणार नाही. भारतीय जनता पार्टीचा हळामासाचा कार्यकर्ता उभा राहील, पण उभा राहिल्यावर काय होईल? मागच्या वेळी काटोल गेली, मागच्या वेळी सावनेर गेली, मागच्या वेळी उमरेड गेली, बंधूंनो रामटेक गेली, तेव्हा 20 मत पाहिजे होते. डॉक्टर पोद्दारांनी सुनील केदार सारख्या इतक्या ताकदीने निवडणूक लढली, डॉक्टर पोद्दारांनी, त्यांना 20 मत एका बूथवर मिळाले असते तर डॉक्टर पोद्दार आमदार झाले असते. चरण ठाकूरला जर सीट मिळाली, चरण ठाकूरला 30 मत एका बूथवर मिळाले असते, चरण ठाकूर आमदार झाले असते. सुधीर पारवेचा पराभव 30 मतांनी झाला, रामटेकचा पराभव 22 मतांनी झाला. बंधूंना आपण विचार करतोय, काही योजना तयार करतोय, विचार केलाय की या महिनाभरामध्ये मतदार नोंदणी आहे, एक तुमचं मतदार नोंदणी 1 जुलै 2024ला 18 वर्षाचा होणारा मतदार जर 20-20 मतं शोधले तरी आपण 6 विधानसभा जिंकू शकतो, 6 विधानसभा. पण मला नाही वाटत तुम्ही जाऊन कराल. यानंतर याला तिकीट द्या, त्याला तिकीट द्या, याला द्या, त्याला द्या, माझ्याकडे किंवा देवेंद्रजीकडे कुणी जात नाही. पक्ष तुमच्याकडे येईल, पक्ष तुम्हाला विचारायला येईल, तुम्हाला जायची गरज नाहीये. मला तुमच्याकडनं आज इथनं गेल्यावर 20 मतं वाढवण्याची अपेक्षा आहे. आजपासनं महिनाभरामध्ये 20 मतं वाढवण्याची योजना आहे. अरे निवडणूक आयोगाला भेटलो आम्ही, निवडणूक आयोगाने सांगितलं या ठिकाणी नोंद करून जा सर्व नेत्यांनी, 2019 जेवढे मत होते जे आपल्याला भेटले होते 1.5 लाख मत मतदार यादीमध्ये नाही आहे, ते पुन्हा मतदार यादीमध्ये आणण्याची योजना आली आहे. तुम्हाला आता 7 तारखेला मतदार यादी येणार आहे. सुधाकरराव या बैठकीत निर्णय झाला पाहिजे, 7 तारखेला मतदार यादी आल्यावर संध्याकाळपर्यंत ही यादी प्रत्येक बूथवर पोहोचली पाहिजे. आणि त्या यादीमध्ये 2019ला मत होतं आता आलं की नाही आलं ते आणण्याकरता योजना आहे. तुमच्या मतदार यादीमध्ये डिलीटचा ठप्पा मारला, जिवंत आहे पण डिलीट मारला. अरे 22,000 मत आहे रामटेक विधानसभेत, रामटेक लोकसभेत 22,000 मत आहे डॉक्टर साहेब. नागपूरच्या लोकसभेत 42,000 मत आहे, डिलीट केले, फक्त फोटो नाही दिली, आपले मत आहेत. तेवढे जरी मत तुम्ही वापस आणले तरी आपली विधानसभा जिंकेल. आणि शेवटचं, प्रत्येक बूथवर तुम्ही 20 मत टाकले तरी आपण सुनील केदार अनिल देशमुखचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, त्या ठिकाणी 6 विधानसभा जिंकल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचं सरकार येणार आहे, पुढचे 5 वर्ष आपलं सरकार राहणार आहे, सरकारच्या योजनातून आपल्याला पुढे जायचं आहे. 2.5 वर्ष आपलं सरकार नव्हतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी सेकंड पोझिशनला आहे. पण विदर्भाने जर साथ दिली, नागपूर जिल्ह्याने साथ दिली, तर महाराष्ट्रातला सर्वात जास्त नंबरचा पक्ष हा भाजप आहे. आणि भाजपच राहिल्याशिवाय राहणार नाही, पण विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने साथ द्यायची गरज आहे. मला समजत नाही सुधाकरराव, काँग्रेसच्या नेत्यांनी, राहुल गांधींनी, मी मागे बघितलं, मला वाईट का वाटतं? हे वरचे नेते तुम्ही आणि खालच्या नेत्यांनी मी, आपण आपला दोष शोधला पाहिजे. मला वाईट वाटतं, ठाकरेजी हिंदूंना आतंकवादी म्हटलाय राहुल गांधी, हे तुम्हाला मान्य आहे का? अरे भाई मान्य आहे का तुम्हाला? मग असं असं केल्याने होईल का? मला कधी कधी वाईट वाटतं नागपूर जिल्ह्याचं, असं असं केल्याने होईल का?
राहुल गांधींनी हिंदूला आतंकवादी म्हटलं की नाही म्हटलं? मग बदला घ्याल की नाही? काही चीड निर्माण कराल की नाही? काही खुणमाट बांधाल की नाही? चीड कुठं निर्माण होतं? चीड कुठं आता निर्माण करून फायदा आहे का? निवडणुकीच्या काळात तुमच्या ब्लडमध्ये आलं पाहिजे, अरे या राहुल गांधींनी या काँग्रेसवाल्यांनी हिंदूंना आतंकवादी म्हटलं याचा बदल आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या अधिवेशनाचा निर्णय झाला पाहिजे, या अधिवेशनाचा निर्णय झाला पाहिजे. भगवा ध्वज फडकवतोय, भगवा ध्वजाला सलाम करतोय, हिंदूला आतंकवादी म्हणतोय आपण सहन करतोय का? चीड निर्माण होत नाही आपल्या मनामध्ये? परवा महाविकास आघाडीच्या एका नेत्यांनी शिवप्रेमींना दहशतवादी म्हटलं, दहशतवादी म्हटलं, शिवप्रेमींना दहशतवादी म्हटलं. अरे विशाल गडाचे अतिक्रमण, प्रतापगडावरचे अतिक्रमण, रामटेकवर अतिक्रमण आणि शिवप्रेमी आतंकवादी, शिवप्रेमी दहशतवादी, तुम्हाला मान्य आहे का हे? अरे भाई मान्य आहे का तुम्हाला? मग काय घेऊन जाणार इकडून? इथून काय करणार तुम्ही आता? जेवण करून शिवप्रेमी छत्रपती शिवरायाचं नाव आपण घेतो, भगवा ध्वज फडकवतो आणि शिवप्रेमीला आतंकवादी म्हणतात आहे. बदला घेण्यासाठी अधिवेशन आहे, बदला घेण्यासाठी अधिवेशन आहे. राहुल गांधींनी संसदेमध्ये म्हटलं, या सुनील केदारचा या अनिल देशमुखाला सांगितलं पाहिजे, राहुल गांधींनी हिंदूमध्ये हिंसा. अरे हिंदूमध्ये हिंसा म्हटला तुम्हाला, तुम्हाला मान्य आहे का? अरे तुम्ही हिंसा का, हिंसेचा शब्द दिलाय, तुम्ही कधी हिंसा केली आहे का कुणाची? हे मागचे बोला तिकडे, तिकडे जरा आपसात बोलून आले भाई, जोरात सांगा मला, तुम्हाला मान्य आहे का हे? तिकडे मागचे, हिंदूमध्ये हिंसा मान्य आहे का? अरे हिंदूमध्ये हिंसा मान्य आहे का? मग काय करणार आहे? याला तिकीट द्या, मला तिकीट द्या. काय लावलं हे? इथन जाताना हिंदूमध्ये हिंसा म्हणणाऱ्याला आम्ही समाप्त केल्याशिवाय राहणार नाही, समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. ही भाषा आपल्याला घेऊन जावं लागेल. बंधूंनो, जेव्हा जेव्हा हिंदू दुर्बल झाला तेव्हा तेव्हा देशावर अतिक्रमण झाले. आता राहुल गांधी विरोधी पक्षाशी भेटून या देशावर संकट निर्माण करताय, संकट निर्माण करताय. हा संकटातनं देश वाचवायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल, काही काळजी करू नका. 20 मताचा फुग्यासारखा पराभव आहे. आज टाचणी टोचू, सर्वांनी टाचणी घेऊन जा, हा फुगा फोडायचा आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हा जो खासदार निवडून आले आहेत ना, तुम्ही 4 महिने थांबा. या ठिकाणी आशिष देशमुख, डॉक्टर पोद्दार, सुधाकर कोळे आणि या वरच्या नेत्यांनी एक मोठी यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय. 3 महिन्यानंतर या महाराष्ट्रात आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला या नागपूर जिल्ह्याचं परिवर्तन असं दिसेल की पुढचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता झाल्याशिवाय राहणार नाही. 2014 चे पुन्हा दिवस येतील, सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष भाजपचे, सर्व नगराध्यक्ष भाजपचे, सर्व नगरपंचायती भाजपच्या, सर्व नगरसेवक भाजपचे. मी दाव्याने सांगतो, फक्त 3 महिने विधानसभेच्या निवडणुकीच्या महाविजयाकरता काढा, तुम्ही पुढच्या काळामध्ये सर्व नेते लोकप्रतिनिधी झाल्याशिवाय राहणार नाही. इथे बसताना एक एक कार्यकर्ता हा निवडून येऊन उद्याचा नागरिक त्या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता आपण आल्याशिवाय राहणार नाही. माझा दावा आहे, मला नागपूर जिल्ह्याच्या जनतेवर विश्वास आहे. तुम्ही यातनं निघाले, विधानसभेच्या निवडणुकीत बदला घेतला, साई आमदार आपले आले, 20 मतं मिळवले, नागपूर जिल्ह्याची पूर्ण सत्ता तुमच्याकडे येईल. आपला पालकमंत्री असेल, आपलं सरकार असेल, काही काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून इथन जाताना डोक्यात ठेवा अटलजीचा शब्द, हम कभी हारते नाही है, हम चुनाव से सीखते है. या निवडणुकीपासून आपण शिकायचं आहे, घरी जायचं आहे, मोबाईलवर फाईट करायची आहे, नरेटिव्ह सेट करण्याच्या विरुद्ध बोलायचं आहे, 20 मतं वाढवायची आहे, वीज बिलं कमी झाले त्यांच्या घरोघरी जायचं आहे, लेक लाडली बहिणीच्या योजनेच्या घरी जायचं आहे,
आणि आपला आपला रिपोर्ट मी सुधाकर कोळेला विनंती करेल, ज्याला पुढच्या काळामध्ये, कारण या ठिकाणी बसणारे 800 कार्यकर्ते निवडणूक लढणार आहे, 2024 मध्ये सर्व निवडणूक आहे, 800 कार्यकर्ते निवडणुकीला समोर जाणार आहे, नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद 800 कार्यकर्ते लढणार आहे, आणि म्हणून इथनं जाताना प्रचंड ऊर्जा घेऊन जा, इथनं जाताना धैर्य घेऊन जा, हे अधिवेशन धैर्याचं आहे, पुण्याच्या अधिवेशनातनं महाराष्ट्र ऊर्जा घेऊन गेलाय, नागपूरच्या अधिवेशनातनं तुम्हाला ऊर्जा घेऊन जायची आहे, आणि हे लक्षात ठेवायचं आहे, तुफान में ताश का घर नाही बनता, काय म्हटलं मी, तूफान में ताश का घर नाही बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नाही बनता, काय म्हटलं, रोने से बिगड़ा, दुनिया की जीतने का, दुनिया को जीतने का हौसला रखो, एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता, सर्वांनी इथं जा आणि आपल्याकडे जाऊन प्रचंड ताकदीने नागपूर जिल्हा जिंका एवढीच विनंती करतो, आणि माझे दोन शब्द संपवतो, धन्यवाद सर्वांनी।